महानगरपालिका निवडणुकीत भाजपानं ऐनवेळी निष्ठावंतांना डावलून केडगावमध्ये काँग्रेसच्या कोतकर गटाला आपल्यात सामावून घेतल्यानं निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे. साहेबराव विदाते यांच्यासह अन्य नाराज निष्ठावंत मंडळींनी खासदार दिलीप गांधी आणि अभय अगरकर यांच्यावर गंभीर आरोप केले. साहेबराव विदाते, केडगाव मंडलाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. मी 25 वर्षापासून केळगावसारख्या अतिसंवेदनशील भागामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं आणि या कामाचं एक बक्षीस म्हणून भारतीय जनता पार्टीने माझ्या पत्नीची OBC मध्ये जी जागा होती त्या जागेची उमेदवारी मी मागितली असताना, तिथं कुठलाही दुसरा उमेदवार नसताना, दुसऱ्या माणसाला सांगून शहराची माझे अध्यक्ष, शहराध्यक्ष माझी अभय आगरकर यांनी माझी उमेदवारी अत्यंत तीव्र अशा विरोध करून ती माझी उमेदवारी करण्याची भूमिका आगरकरांनी केली. आम्ही आगरकर गटाचे असल्याने हीच उमेदवारी जर खासदार दिलीप गांधी यांनी कट केली असती किंवा आमची उमेदवारी आम्हाला नाकारली असती तर आम्ही समजू शकलो असतो की खासदार गांधी साहेबांना आम्ही आगरकर गट असल्यामुळे आम्हाला उमेदवारी नाकारली असेल आणि त्याचं आम्हाला वाईट पण वाटलं नसतं. वाईट एवढंच वाटतं आम्हाला की अभय आगरकर यांच्याबरोबर आम्ही पूर्ण मागच्या इलेक्शनला पण माझी उमेदवारीला त्यांनी असंच केलं होतं. माझी उमेदवारी ऐनवेळेस त्यांनी दोन्ही तिकीटं शिवसेनेला देऊन माझ्या पत्नीची उमेदवारी कॅन्सल केली होती. तरी पण पूर्ण कार्यकर्ते नगर शहरातले मला सांगत असताना की आगरकर साहेब फक्त जवळच्या माणसाचाच घात करतात, तरी पण मी आगरकराबरोबर प्रामाणिकपणे राहिलो. परंतु आगरकर साहेबांनी जे लोक सांगत होते, जे कार्यकर्ते सांगत होते की हा माणूस धोकेबाज आहे, दगाबाज आहे, त्यांनीच माझी उमेदवारी कट करून लोकांनी जे मला सांगितलं दगेबाज माणूस आहे आणि घात करणारा माणूस आहे तो शब्द त्यांनी आत्ता ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये माझ्या पत्नीची उमेदवारी कॅन्सल करून दुसऱ्याला उमेदवारी देऊन त्यांनी याच्यावर शिक्कामोर्तब केला की केडगावसारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही 25 वर्षे काम करत असताना या ठिकाणी आता सर्व काँग्रेसवासी भाजपला पाहून करून घेऊन आम्हाला त्यांचे झेंडे उचलण्याचं काम हे आम्हाला भारतीय जनता पार्टीवाले देणार आहेत का? हा प्रश्न मी प्रदेशाला आणि भारतीय जनता पार्टी नगर शहराला करतो. गांधी आणि आगरकर यांनी मिळून हा रचलेला कट आहे आणि हा कट त्यांनी अत्यंत अशा नियोजनपूर्वक अशा पद्धतीनं तो कट शेवटच्या दिवसापर्यंत थांबवत आणला. 16 आणि 17 नंबरचे उमेदवाराची यादी शेवटच्या दिवसापर्यंत जाहीर केली नाही आणि शेवट पण जाहीर केली नाही. डायरेक्ट त्यांनी ते AB फॉर्म ज्या काँग्रेसमधून आलेल्या लोकांना घेतलं, त्यांच्या उमेदवारी अर्जाला त्यांचे AB फॉर्म जोडून भारतीय जनता पार्टीला आणि केडगावमधील सर्व निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फार मोठा धक्का दिलेला आहे आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी सर्व कार्यकर्ते आम्ही 1-2 दिवसामध्ये सर्व एकत्र बैठक घेऊन ह्याच्यावर नियोजन करणार आहोत आणि कशा प्रकारे घडलं, याच्या मागचं काय कारण आहे हे आम्ही याचा शोध घेणार आहोत.